समाधान नावाचं भांडवल ज्याच्या आयुष्यात असेल त्याला आणखी काहीही कमावण्याची गरजच उरत नाही। दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। तुमच्या आयुष्यात येणाऱ्या संधीसाठी तुम्ही तयार राहणं हेच तुमच्या यशाचं उत्तम रहस्य आहे। जी गोष्ट मनातून जाऊ शकत नाही त्या गोष्टीला आयुष्यातून जाण्याचा काहीच हक्क नाही। चांगले कर्म करणारी व्यक्ती ही तुकोबांच्या अभंग गाथेप्रमाणे असते। तिला कोणीही कितीही बुडवण्याचा प्रयत्न केला तरी ती तरुणच जाते। कोण म्हणतं देव दिसत नाही? जेव्हा आपण संकटात सापडतो तेव्हा आपल्याला कोणीच दिसत नाही, तेव्हा फक्त आपल्याला देवच तर दिसतो। आपण फक्त त्यावेळी देवाचाच धावा करतो आणि सगळ्यात जास्त विश्वास देवावरच तर ठेवतो। आणि त्यावेळी माणूसरूपी जो कोणी आपल्या मदतीला धावून येईल तो आपल्याला देवच वाटतो, म्हणजे आपल्याला देव दिसतो। तर माणसाच्या अतिप्रमाणात असणाऱ्या इच्छा, आकांक्षा, लोभ, मोह त्याला राजाचा नोकर बनवतो आणि माणसाजवळ असलेला संयम माणसाला नोकराचा बादशाह बनवतो, राजा बनवतो। होऊन गेलेल्या किंवा होणार असलेल्या गोष्टीची चिंता माणसाचा फक्त मनस्ताप वाढवते, आत्मविश्वास वाढवत नाही। त्यामुळे ज्या होऊन गेलेल्या गोष्टी आहेत किंवा ज्या होणार असतील त्याच्यावर विचार करू नका। कायम टिकणारी गोष्ट एकच, ती म्हणजे स्वभाव आणि माणुसकी। आयुष्यात कोणत्याही वळणावर माणूस कधीच एकटा पडू नये म्हणून देवाने मैत्रीचं नातं निर्माण केलं, कारण मैत्री ही जगातील एकमेव असं नातं आहे जे रक्ताचं नसलं तरी खात्रीचं असतं। आयुष्यात तुटलेला विश्वास, बोललेले शब्द आणि गेलेली वेळ परत माघारी कधीच येत नाही। कष्टाचा आवाज कुणालाच ऐकू येत नाही, पण चमक मात्र सगळ्यांच्या डोळ्यात खटकते। जर तुम्ही कोणाचं वाईट करण्याच्या तयारीत असाल तर तुमचाही नंबर लागणार आहे हे कधीच विसरू नका, कारण प्रत्येकाच्या कर्माचा ओटीपी परमेश्वरापर्यंत पोहोचत असतो, मग ते चांगलं कर्म असो अथवा वाईट कर्म असो। घरातील निर्णय जोपर्यंत मोठ्यांच्या सल्ल्याने घेतले जातात तोपर्यंत ते घर शाबूत राहतं, पण जेव्हा त्या घरातील सगळे स्वतःला मोठे समजू लागतात तेव्हा मात्र ते घर काबूत राहत नाही। आयुष्य असं जगा की तुमच्याकडे पाहून लोकांना वाटलं पाहिजे जगावं तर याच्यासारखं जगावं। सगळ्यातील सगळंच मला मिळणार नाही या गोष्टीचा जेव्हा तुम्ही स्वीकार कराल तेव्हा तुम्ही एक चांगलं आयुष्य जगाल। आयुष्यात काही गोष्टी प्रयत्न करून मिळत नसल्या तरी त्याच्यामागे धावताना मिळालेला अनुभव आपल्याला बरंच काही शिकवून जातो। डोळ्यातून अश्रू वाहू लागल्यावर मनाला विश्रांतीची गरज असते आणि नाकातून पाणी वाहू लागलं की शरीराला विश्रांतीची गरज असते। रेस्टॉरंटमध्ये एक व्यक्ती येऊन गर्दीचा फायदा घेत गुपचूप पैसे न देता निघून गेल्याचं मी अनेकदा पाहिलं होतं। एके दिवशी तो व्यक्ती जेवत असताना मी गुपचूप नाश्त्याच्या दुकानाच्या मालकाला सांगितलं की हा भाऊ गर्दीचा फायदा घेऊन बिल न भरता निघून जाईल बघा। माझा ऐकून रेस्टॉरंटचा मालक हसत हसत म्हणाला, काहीही न बोलता त्याला जाऊ द्या, त्यावर आपण नंतर बोलू। नेहमीप्रमाणे नाश्ता करून भावाने आजूबाजूला पाहिलं आणि गर्दीचा फायदा घेत गुपचूप तिथून निघून गेला। तो माणूस गुपचूप गेल्यावर मी त्या हॉटेल मालकाला विचारलं की तुम्ही त्या माणसाला असंच का बरं जाऊ दिलं, त्याच्याकडून बिल का बरं नाही घेतलं। त्यावर त्या मालकाने उत्तर दिलं की तू आज पहिला नाहीस की त्याने अशा पद्धतीने त्याला जाताना पाहिले, अनेक माणसांनी त्याला बिल न भरता जाताना पाहिलेलं आहे आणि त्याच्याबद्दल मला येऊन सांगितलेलं आहे। तो म्हणाला की तो दुकानासमोर बसतो आणि गर्दी असल्याचं पाहून गुपचूप जेवण करतो आणि मी नेहमी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्याला कधीच असं करण्यापासून थांबवलंही नाही आणि त्याला कधीच पकडलंही नाही आणि कधीही त्याचा अपमान करण्याचा मी प्रयत्नही केला नाही, कारण माझ्या या हॉटेलमधील गर्दी या भावाच्या प्रार्थनेमुळे आहे असं मला वाटतं। माझ्या दुकानासमोर बसून तो प्रार्थना करतो की या दुकानात लवकर गर्दी झाली तर मी पटकन आत जाऊ शकेन, जेऊ शकेन आणि निघून जाईन, आणि अर्थात
जेव्हा तो आत येतो तेव्हा नेहमीच गर्दी असते, तरी गर्दी बहुधा त्याच्या आशीर्वादामुळे असावी। कदाचित म्हणूनच असं म्हटलं जातं की मी कोणाला जीव घालत आहे म्हणून गर्व करू नकोस। तुम्ही स्वतः कोणाच्या नशिबाने खात आहात हे तुम्हाला माहीत आहे का? हे आधी पाहायला शिका।